पुणे जिल्ह्यातील टाटांची 6 धरणं वगळता उर्वरित 26 धरणांपैकी घोळ, नाझरे ही दोन धरणं अजूनही कोरडी ठणठणीत आहेत. आतापर्यंत केवळ कळमुडी हे एकमेव धरण पूर्ण भरलं असून उजनी धरण अद्यापही मायनस मध्येच आहे. एकूण धरणांपैकी 22 धरणांमधील सरासरी पाणीसाठा हा एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेमध्ये निम्म्याहून कमी आहे. सद्यस्थितीत टाटांची 6 धरणे वगळता अन्य सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 88.11 TMC पाणीसाठा झाला. एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेत पाणीसाठ्याचं हे प्रमाण अवघे 44.42% इतकं आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेपर्यंत या सर्व धरणांमध्ये मिळून 149.88 TMC पाणी जमा झालं होतं. गतवर्षीच्या पाणीसाठ्याचं प्रमाण हे एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत 75.56% इतकं झालं होतं. असे जलसंपदा विभागाच्या वतीनं गुरुवार दिनांक 27 प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून स्पष्ट झालं. या आकडेवारीवरून गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 61.77 TMC इतकं कमी पाणी धरणामध्ये जमा झालं असल्याचं स्पष्ट झालं. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीस टेमघर, नाझरे, घोड आणि कळमोडी ही 4 धरणं कोरडी पडली होती. शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता, तो अद्यापही शून्यावरच कायम आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा, आसखेड, माणिकडोह, चासकमाण, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशे, गुंजवणी, नीरा देवधर, पाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणातील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही 198.34 TMC इतकी आहे.